धनगाव तालुका पलूस येथे उपक्रमशील शिक्षक, एक पात्री कलाकार, वक्ते अशी ओळख असणारे शरद जाधव यांनी शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने घरी शिवचरित्रावर आधारित ग्रंथालय सुरू केले. यांची धनगाव परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. इतिहास डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा इतिहास डोक्यात ठेवून आपण वर्तमानाशी सांगड घालून वाटचाल केल्यास चांगला भविष्यकाळ घडवता येऊ शकतो. शिवराज्याभिषेक दिन घराघरात साजरा होणे गरजेचे आहे. शिवचरित्र हे प्रेरणादायी आहे. प्रत्येक घरात शिवचरित्रावर आधारित पुस्तके असणे गरजेचे आहे. परिवारातील प्रत्येक सदस्यांनी वर्षभरात किमान एखाद्या पुस्तकाचे वाचन, चिंतन, मनन करावे, इतिहास यावर सकारात्मक चर्चा करावी असे प्रतिपादन शरद जाधव यांनी व्यक्त केले. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, इस्लामपूर. नमस्कार, मी शरद जाधव, मुक्काम पोस्ट, धनगाव तालुका पोलीस, जिल्हा सांगली. तुम्हा सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्र हो, शिवजयंती घराघरात त्याच पद्धतीनं शिवराज्याभिषेक दिन किंवा शिवस्वराज्य दिन देखील घराघरात साजरा झाला पाहिजे. याच हेतूनं मी आज छत्रपती शिवरायांची एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं पूजा बांधलेली आहे. मी आज संकल्प केलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित वेगवेगळ्या ग्रंथांचं, पुस्तकांचं एक घरगुती स्वरूपात सुसज्ज असं ग्रंथालय मी सुरू करीत आहे. आणि बऱ्यापैकी पुस्तकं मी आज जमवलेली आहे, सुरुवात केलेली आहे. हा खजाना भविष्यात वाढला जाणार आहे. आज खऱ्या अर्थानं शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन वर्तमान काळाशी सांगड घालून भविष्याचा वेध घेतला तर खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या जीवनामध्ये स्वराज्य निर्माण होणार आहे. हे स्वराज्य वैचारिक परिवर्तनाचं असणार आहे. त्यासाठी प्रत्येकानं किमान एका वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित एखादं तरी पुस्तक, बकर, ग्रंथ वाचलं पाहिजे. त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि नेमका तत्कालीन इतिहासाचा आजच्या आपल्या जीवनाशी, व्यवहाराशी त्याचा मेळ लावून आपण भविष्याचा वेध घेतला पाहिजे. निश्चित या दोन महापुरुषांच्या चरित्रातून एक ऊर्जा आणि प्रेरणा आपणा सर्वांना मिळेल